आता 1919 या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानंतर आपण आता येणार आहे ते म्हणजे 10 वर्षांनी पुढचा सुधारणा कायदा यायला पाहिजे होता, म्हणजे 1929 हे सुधारणा कायदा द्यायचं वर्ष हे असलं पाहिजे होतं. कारण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यात म्हटलं होतं की सुधारणा दर 10 वर्षांनी दिल्या जातील. त्या 10 वर्षात काय काय चेंजेस झाले, त्या सुधारणांचा किती उपयोग झालेला आहे हे बघून पुढच्या सुधारणा दिल्या जातील. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांना प्रदीर्घ काळ राज्य करायची सोय या कायद्यात करून ठेवली होती. हा कायदा भारतीयांसाठी सुधारणा कायदा नसून ब्रिटिशांच्या राज्यासाठी सुधारणा कायदा होता असं म्हणायला हरकत नाही. आता एक गोष्ट अशी झाली होती की लोकमान्य टिळक काही कामानिमित्त इंग्लंडला गेले होते आणि त्यावेळेला तिथं जे नव्याने कुठचा तरी पक्ष तयार झाला होता त्याच्यासाठी त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांकडून काही निधी गोळा करून तो ब्रिटिशांना त्या पक्षासाठी दिला होता. कालांतराने तो पक्ष हा मोठा झाला होता आणि त्यांच्या हातात सत्ता आली होती आणि त्यांना आता भारतासाठी काहीतरी करायचं होतं. त्यांना पूर्ण खात्री पटली होती की आपलं राज्य पुढं टिकणारं नाही, त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात राज्य आहे तोपर्यंतच भारतीयांना काही सुधारणा द्याव्यात. आणि ह्यासाठी म्हणून त्यांनी चांगल्या भावनेने अतिशय चांगलं काम की आता जे काही आधी झालेलं आहे तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा झालेला आहे त्या कायद्यानुसार काय काय परिणाम भारतावर झाले त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. सहसा आपल्याला माहिती आहे की एखादं काम जर करायचं असेल तर शक्यतो आधी समिती नेमतात, त्या समितीचे रिपोर्ट्स आणले जातात किंवा आपल्याला हवे तसे रिपोर्ट आणले जातात. तुम्ही बरेचदा बघत असाल राजकारणामध्ये, पण ते रिपोर्ट्स आल्यानंतर त्या रिपोर्ट्सच्या आधारे सुधारणा सुचवल्या जातात. तर तसा प्रकार इथं आहे की गव्हर्नमेंटने एक कमिशन नेमलं, त्याचं नाव आहे सायमन कमिशन. आम्ही त्याला काळे झेंडे दाखवून गोंधळ केला, त्यांना कळलं काय सुधारणा झालेल्या आहेत भारतात ते. आणि मग हे 1927 साली हे कमिशन भारतात येणार होतं. आमचा मुद्दा एवढाच होता की भारतीयांच्या सुधारणांचा अभ्यास करायचा तर आपले भारतीय लोक त्या कमिशनवर पाहिजेत. बरोबर मुद्दा आहे, चुकीचं काहीच नाही, पण देणारे ते आहेत, अभ्यास ते त्यांच्यासाठी करतायत. आणि मग त्यामुळे त्यांनी भारतीय माणसांना त्याच्यात घेतलं नाही. ब्रिटिशांच्या चुका खूपच आहेत. आणि मग हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे त्यावेळेला जो होता त्याचं नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, बर्कन हेड. तर लॉर्ड बर्कन हेड नावाचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत मंत्री होता, त्यांनी एक विधान केलं, सगळे भारतीय लोक एकत्र येऊन सर्व मान्य असं संविधान बनवतील अशी पात्रताच त्यांच्यात नाही, हे शक्य नाही. खर तर इथं उत्तर हे पाहिजे होतं की आधी तुम्ही युरोपातले लोक सगळे एकत्र या आणि सर्वमान्य अशा सीमा तर आखून दाखवा, तेवढ्यावर तुम्ही महायुद्ध खेळलाय आणि त्याला जागतिक महायुद्ध नाव देता, तर सगळे भारतीय एकत्र येणं जगात कुठेही शक्य नाही. दोन माणसं एकत्र आली की भांड्या सुरू होतात. अनेक विवाहित लोकांना अभ्यासा लक्षात येतं की दोघांचं एकमत होणं हे बरेचदा शक्य नसतं, मग तडजोड करावीच लागते. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की जो लॉर्ड बर्कन हेड बोलला त्याला तेवढ्या गांभीर्याने घ्यायची आवश्यकता होती का, पण आपण ह्या विधानाचं संधीत रूपांतर केलं. ती संधी अनेक अर्थानी संधी होती. डिटेल आपण इतिहासाचा अभ्यास करू, भारताचं स्वातंत्र्ययुद्ध अभ्यासू तेव्हा बघूया. पण इथं आपण एक समिती नेमली आणि त्या समितीला संविधान बनवायला सांगितलं. ही समिती ही राष्ट्रीय सभेने म्हणजे काँग्रेसने नेमली होती, ही ब्रिटिश शासनाने नेमलेली समिती नव्हती. आणि ह्या समितीने एक संविधान बनवावं आणि लॉर्ड बर्कन हेडला एक चांगला मुंहतोड जवाब द्यावा ह्या रीतीने समिती बनवली गेली. सगळे भारतीय एकत्र येत आहेत आणि त्या आधारे सर्वमान्य असं संविधान बनवून दाखवत आहेत, हेच त्यामागचं खरं उद्दिष्ट होतं. जेव्हा या समितीचं जे अध्यक्षपद आहे ते एका वयोवृद्ध माणसाच्या हातात देण्यात आलं, त्यांचं नाव आहे पंडित मोतीलाल नेहरू.
म्हणजे जवाहरलाल नेहरूंचे वडील, तर ह्या पंडित मोतीलाल नेहरूंना अध्यक्ष केलं गेलं आणि मग हे कमिशन काम करत राहिलं. इथे असं म्हणतात की भारताच्या त्यावेळेच्या हिशोबाप्रमाणे भावी विभाजनाची बीज ही या नेहरू रिपोर्टमध्ये. याचं कारण असं होतं की ते एकटेच पंडित नव्हते, कायद्याचे पंडित अनेक जण होते. लोकमान्य टिळकांच्या बऱ्यापैकी जवळ असणारी व्यक्ती, त्याचं नाव आहे बॅरिस्टर जीना. ह्या बॅरिस्टर जीनांनी आपले काही मुद्दे मांडले. त्यांनी तीन मागण्या तिथं केल्या. आता लोकमान्य टिळक नव्हते लक्षात ठेवा, त्या टिळकांच्या सांगण्यावरून वगैरे काही नाही. जीनांनी स्वतःचं डोकं किंवा ब्रिटिशांच्या गोष्टीचा वापर घेतला असेल, पण ह्या सगळा भाग आपण इतिहासाच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता फक्त मी एवढं सांगतो की जीनांनी तीन मागण्या केल्या. या तीन मागण्या ह्या स्वीकारणं शक्य नाही असं पंडित मोतीलाल नेहरूंनी सांगितलं. आणि त्यामुळं जीनाच्या लक्षात आलं की मेजॉरिटीच्या जोरावर आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, आणि इथून पुढं भारताचं विभाजन करण्याचं जीनांनी पक्क केलं असं म्हटलं जातं. खरं खोटं आपल्याला माहीत नाही. तर अशा वेळेला एक संधी आहे, ती अशी आहे की समजा जर पंडित मोतीलाल नेहरूंनी ह्या तीन मागण्या जर मान्य केल्या असत्या तर काय, कारण ह्या तीन मागण्या मान्य नाही झाल्यानंतर बॅरिस्टर जीना दुसऱ्या दिवशी परत आले आणि त्याने आणखीन 11 मागण्या केल्या, पण त्याही मान्य नाही झाल्या. आणि मग जेव्हा नेहरू रिपोर्ट तयार झाला, नेहरू रिपोर्ट म्हणजे हे जे संपूर्ण कमिशन आहे यांनी दिलेला अहवाल, हा नेहरू रिपोर्ट आपण ब्रिटिशांना दिला. लक्षात ठेवा, ब्रिटिशांचं जे काही चांगली चांगली वाक्य असायची की व्हेरी सून वी आर गोइंग टू ऍक्ट ऑन धीस, पण तो व्हेरी सून म्हणजे कधी येणार, म्हणून आपण त्याला एक टाइम बाउंड असा रिपोर्ट दिला. टाइम बाउंड रिपोर्ट म्हणजे काय, तर आम्ही आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे संविधान बनवलंय, आता ह्याप्रमाणे एका वर्षात तुमची कृती झाली पाहिजे अशी आपण मागणी केली. प्राईम मिनिस्टर जीना गेलेच पाठोपाठ त्या नेहरू रिपोर्टमध्ये सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य आहेत, पण ह्या 14 मागण्या ज्या माझ्या आहेत त्या मान्य झाल्या नाहीत, त्या स्वतंत्र रीतीने मी जोडतो. आणि या रीतीने त्यांनी ब्रिटिशांना आणखीन 14 मागण्या वेगळ्या दिल्या. म्हणजे लॉर्ड बर्कलहेड बरोबर आहे असं वाटतं की सगळे भारतीय एकत्र येतील आणि सर्वमान्य संविधान बनवतील ही गोष्ट शक्य नाही, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. पण आम्ही जो रिपोर्ट दिला होता यानुसार आम्ही नक्की काय मागितलं होतं, आम्ही मागितलं होतं डॉमिनियन स्टॅटस. आता इथे थोडासा शब्दच्छल करायला सुरुवात झाली, ते म्हणजे वसाहतीचं स्वराज्य असं आम्ही मागितलेलं आहे. म्हणजे इथे स्वातंत्र्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्य असा जो शब्द नंतर वारंवार झालेला आहे घटनेमध्ये सुद्धा सारखा, इंटरनल सॉवरनिटी, एक्स्टर्नल सॉवरनिटी म्हणजे पूर्ण आंतरिक स्वराज्य, बाह्य स्वराज्य असं काय काय शब्द प्रयोग आहे, तर असं कोणतंही संपूर्ण स्वराज्य आम्ही मागितलं नव्हतं. आम्ही मागितलं होतं ते डॉमिनियन स्टॅटस, म्हणजेच काय तर वसाहतीचं स्वराज्य, म्हणजे थोडक्यात परराष्ट्र खातं, त्याच्यानंतर संरक्षण खातं, व्यापार, अशी काही महत्वाची जी खाती आहेत जिथं इतर राष्ट्रांशी संबंध येणार आहेत ती ब्रिटिशांनी त्यांच्याच हातात ठेवावीत, पण अंतर्गत जे आहे हे मात्र आम्हाला द्यावं. तर अशा पद्धतीची मागणी ही नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. याला टाइम बाउंडनेस दिला होता, म्हणजे एका वर्षात याच्याप्रमाणे कृती करा. 1928 ह्या पद्धतीत रिपोर्ट दिला गेला आणि डिसेंबर 29 काहीतरी मुदत दिलेली होती ते पूर्ण करायसाठी, पण 1929 संपायला आलं, ब्रिटिशांकडून कुठचीही सूचना दिली गेलेली नव्हती. आणि मग आता थोडेच दिवस बाकी होते आणि मग ब्रिटिशांना एक झटका जोरदार द्यायला पाहिजे होता, आणि ह्यासाठी काँग्रेसचं लाहोर सेशन, लाहोर इथं झालेलं अधिवेशन हे महत्वाचं आहे. दुर्दैवानी लाहोर आज भारतात नाही आहे, पाकिस्तानात आहे, पण त्यावेळेला हे भारतात होतं. ह्या लाहोर अधिवेशनामध्ये अध्यक्षपद जे आहे अधिवेशनाचं ते पंडित मोतीलाल नेहरूंच्या मुलाच्या हातात देण्यात आलं होतं. त्यांचंच नाव पुढं आपल्याला माहिती आहे, जवाहरलाल नेहरू. तर ह्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे तरुण होते, उच्च विद्या विभूषित होते, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावर समाजवादाचा खूप मोठा प्रभाव हा त्यांच्यावरती होता. बाकी त्यांना गुलाब आवडायचे, लहान मुलं आवडायचे वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत, पण इथं एवढ्या गोष्टी मात्र त्यांच्यासाठी पुरेशा होत्या. आणि ते स्वप्नाळू पण होते, म्हणजे ज्या वेळेला आम्ही डॉमिनियन स्टॅटस म्हणजे
वसाहतीचं स्वराज्य मागितलं आणि ब्रिटिश ते देत नाही आहेत, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुढे जाऊन मागणी केली की आता आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे. आणि पूर्ण स्वराज्याचा ठराव लाहोर काँग्रेसमध्ये संमत करण्यात आला. नेहरूंनी सांगितलं, नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की ह्या पुढे, म्हणजे आता हा डिसेंबर महिना होता, 30 साला उजाडणार होतं, तर 26 जानेवारी 1930 हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित करण्यात यावा. 26 जानेवारी 1930 नंतर भारताने ब्रिटिशांचे कोणतेही कायदे कानून पाळू नयेत, आपण स्वतंत्र आहे असं समजावं आणि एक मोठं देशव्यापी आंदोलन या निमित्ताने आपल्याला सुरू केलं पाहिजे, हाही ठराव संमत झाला. पण ते आंदोलन कसं असेल, काय असेल, याची सगळी सूत्र ही एकाच माणसाच्या हातात आम्ही देऊन टाकली. त्या माणसाचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना आपण महात्मा गांधी म्हणतो. त्या महात्मा गांधींच्या हातात ही सगळी सूत्र दिली गेली. महात्मा गांधींनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. त्यांनी जे चळवळ घेतलेली आहे त्या चळवळीचं नाव आहे सविनय कायदे भंग चळवळ, म्हणजे सिव्हिल डिसओबिडियन्स मुव्हमेंट. तर ही चळवळ त्यांनी चालू केली. बाय द वे, ब्रिटिशांनी त्यांचं एक जुनं अस्त्र बाहेर काढलं, लक्षात ठेवा. साले 1921-22 गांधीजींनी चालू केलेलं मोठं आंदोलन असहकार चळवळ, म्हणजे नॉन कॉपरेशन मुव्हमेंट, ऐन भरात होती. पुढं ते आंदोलन त्यांना स्थगित करावं लागलं 44 घटनेमुळं, पण सरकारबरोबर सहकार्यच करायचं नाही. ही भूमिका पंडित मोतीलाल नेहरूंना पसंत नव्हती. पंडित मोतीलाल नेहरू बॅरिस्टर चित्तरंजन दास न ची केळकर अशी काही माणसं पुढे आली. स्वराज्य पक्ष नावाचा पक्ष काँग्रेस अंतर्गत स्थापन केला गेला. त्या स्वराज्य पक्षामार्फत निवडणुका लढवायच्या आणि व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये जायचं आणि तिथं जाऊन सरकारची आढावणूक करायची किंवा सरकारबरोबर डिलिंग करायची, हे सगळं काम हे सगळे करणार होते. आणि त्याप्रमाणे ह्यांनी हे काम केलं. बॅरिस्टर जीना हेही त्यांच्या बरोबर होते. जरी मुस्लिम लीग असली तरी ते काँग्रेस बरोबर पण बरेचदा असायचे. आणि अशा वेळेला बॅरिस्टर जीनांनी एक मुद्दा पुढे मांडला, ते म्हणजे ब्रिटिशांकडून आम्हाला जे काही हवं आणि ब्रिटिशांना आमच्याकडून काय हवं, यासाठी एका समान पातळीवर बसून चर्चा केली जावी. त्याला म्हणतात राऊंड टेबल कॉन्फरन्स, मराठीत त्याला गोल मॅच परिषद असं भाषांतर आहे. म्हणजे थोडक्यात मी अध्यक्ष आणि तुम्ही सगळे सबॉर्डिनेट असा प्रकार नाही, एका लेवलला सगळेजण बसणार आणि चर्चा करणार. तर अशी चर्चा झाली पाहिजे असं बॅरिस्टर जीनांचं म्हणणं होतं. बॅरिस्टर जीनांनी ह्यासाठी एन सी केळकर वगैरे मंडळींना हाताशी धरलं आणि ही चांगलीच मागणी होती. त्यामुळे आपण काय असं माणूस सापेक्ष नसतो, काम सापेक्ष असतो, तर त्याप्रमाणे हे बरोबर होतं आणि ह्याला आपण पाठिंबा दिला गेला. ही मागणी ब्रिटिशांकडे पोहोचली. साल आहे 1925 आणि ब्रिटिश म्हणाले वा छान मागणी आहे, विचार करू. करतात विचार. आणि मग अचानक 1930 साली ब्रिटिशांना आठवलं की यांनीच मागणी केली होती राऊंड टेबल कॉन्फरन्स, आणि म्हणून भारतीयांच्या मागणीनुसार ब्रिटिशांनी गोलमेज परिषद बोलावली. पण त्यावेळेला काँग्रेसचं काम मोठ्या जोरदार चालू होतं सविनय कायदे भंगाचं, त्यामुळे काँग्रेसचा सहभागच नव्हता. त्यामुळे पहिली गोलमेज परिषद ही निष्फळ झाली. आता दुसरी गोलमेज परिषद भरवायचं ठरवलं, पण काँग्रेसने सहभागी होणं आवश्यक होतं आणि म्हणून त्यासाठी महात्मा गांधींशी संवाद साधण्यात आला. महात्मा गांधी व्हाईसरॉयस हाऊस या ठिकाणी गेले आणि मग तो जो व्हाईसरॉय होता त्यावेळेचा, त्याचं नाव होतं लॉर्ड आयर्विन. त्या लॉर्ड आयर्विन बरोबर ट्रीटी झाला, त्याला म्हणतात गांधी आयर्विन करार. आणि ह्याच्यानुसार काँग्रेसनी म्हणजेच राष्ट्रीय सभेनी आपलं जे सविनय कायदेभंग आंदोलन आहे ते पॉज, स्थगित करावं, टर्मिनेट नाही, संपवायचं नाही असं ठरलं. बदल्यात जे काही माणसं कैद झालेली आहेत त्या सगळ्यांना सोडलं जाईल. ह्या कारणासाठी ज्यांना ज्यांना कैद केलेलं आहे ब्रिटिशांनी त्या सगळ्यांना सोडलं जाईल. आणि मग त्यावेळेचा एक ज्वलंत प्रश्न होता, तो म्हणजे आमचे महान क्रांतिकारक सरदार भगतसिंग, त्याच्यानंतर सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीचा प्रश्न.
गांधीजींनी प्रयत्न केले असं म्हटलं जातं. अधिक माहितीसाठी एक पुस्तक सांगतो तुमचं, तुम्ही वाचा, वी ग कानिटकर या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे फाळणी, युगांतापूर्वीचा काळोख. अप्रतिम पुस्तक आहे, तटस्थ माणसाने लिहिलेलं खूप सुंदर पुस्तक आहे. तर ह्याच्यात त्यांनी दिलं आहे की गांधीजींनी चर्चा केली, पण व्हाईसरॉयने सांगितलं की ब्रिटिश राज्य हे सिस्टीमप्रमाणे चालतं, एका यंत्रणेप्रमाणे चालतं आणि व्हाईसरॉयचा कंट्रोल नाही आणि आम्ही मान्य करून टाक. बस बाकी चर्चा काय, तर व्हाईसरॉय समोर स्वतः तयार केलेलं मीठ गांधीजींनी पाण्यात घातलं आणि ते सरबत प्याले वगैरे, अशा काय काय चर्चा आहेत तुमची, तुम्ही ती गंमत जम्मत सगळी वाचा. पण एवढं मात्र नक्की की व्हाईसरॉयना भेटून सुद्धा असंख्य सत्याग्रही सोडले गेले, परंतु भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे सशस्त्र क्रांतिकारक तरुणांच्या ताईत हे सोडले गेले नाही. त्यांची शिक्षा निदान सौम्य करा, म्हणजे जनतेला हेच वाटत होतं की फाशी देण्याएवढा गुन्हा त्यांच्याकडून घडलेला नाही आणि त्यामुळं त्यांची शिक्षा सौम्य करा. बरं, आपल्या राज्यशास्त्राचा विषय नाही म्हणून मी आता थोडा वेळ बाजूला ठेवतो. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी गांधीजी इंग्लंडला गेले, परंतु ह्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर तसं काही साध्य आपल्याला झालं नाही. गांधीजींनी एकच मागणी केली, ब्रिटिशांनी आम्हाला आता तात्काळ पूर्ण स्वराज्य देऊन टाकावं आणि त्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलावं म्हणजे स्वराज्यच द्या, त्यामुळे हे शक्य नव्हतं. तिसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, याच्यात काँग्रेस परत सहभागी नव्हती आणि मग त्यानंतर झाला तो म्हणजे रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा, हा प्रसिद्ध झाला. आता जे विभक्त मतदारसंघ आहे ते अन्य लोकांना पण द्यायला सुरुवात झाली. तर त्यामध्ये त्यावेळेला ज्या समाजाला दलित समाज म्हटलं जात होतं, आज आपण त्यांना शेड्युल्ड कास्ट म्हणतो, तर त्यांच्यासाठी पण विभक्त मतदारसंघ ठेवण्यात आले. गांधीजींना संभाव्य धोका लक्षात आला की ही विभक्त मतदारसंघ आल्यामुळं हिंदू समाजात फूट पडणार होती. गांधीजी तेव्हा तुरुंगात होते, येरवड्याच्या तुरुंगात होते, त्यांनी तिथून उपोषण चालू केलं आणि मग शेवटी डॉक्टर आंबेडकरांबरोबर त्यांचा तह झाला, ह्याला म्हणतात पुणे करार. आणि यानुसार असं ठरलं की शेड्युल्ड कास्ट यांच्यासाठी राखीव जागा असतील, विभक्त मतदारसंघ नसतील. आणि मग ब्रिटिशांचा जो काही निवाडा होईल तो आपण स्वीकार. बघा, 1929 मला अपेक्षा होती त्याप्रमाणे नवीन सुधारणा काहीतरी मिळतील, प्रत्यक्षामध्ये 1929 ला अशा कोणत्याही सुधारणा आलेल्या नाही. ह्यानंतर 1933 साल उजाडलं. 1933 सालाचं वैशिष्ट्य असं आहे की हिटलर गेली अनेक वर्ष प्रयत्न करत होता तो जर्मनीचा हुकुमशहा बनला आणि तो हुकुमशहा बनल्यानंतर एका वर्षात म्हणजे 1934 पर्यंत त्यांनी जगाची गाडी महायुद्धाकडे घेऊन जायला सुरुवात केली. असे काही इश्यू झाले की ब्रिटिशांचे जे कोण ते जे बुद्धिमान लोक असतात, तो थिंक टँक वगैरे, त्यांच्या कसं लक्षात आलं की हिटलर एक ना एक दिवस महायुद्ध पेटवणार. किंबहुना काही लोकांचं म्हणणं असं आहे, त्या काही लोकांमध्ये रशियाचा स्टॅलिन वगैरे मंडळी आहे, त्यांचं म्हणणं हिटलरला इंग्लंड जाणून बुजून तयार करत होता की परस्पर त्यांनी जर्मनीवर रशियावर हल्ला करावा, म्हणजे थोडक्यात नाझी वर्सेस कम्युनिस्ट यांच्यात युद्ध व्हावं आणि आपण गंमत बघावी. तर जे काय होतं, पण महायुद्ध पेटायची शक्यता होती. मागच्या महायुद्धात ब्रिटिशांनी आम्हाला बरीच काही आश्वासनं दिली होती, ती पाळली नव्हती. त्यामुळे ह्या महायुद्धात जर ब्रिटिशांना भारताची मदत हवी असती, लागली असती, तर अशा वेळेला भारतीयांनी ती केली नसती. आणि मग अशा वेळेला भारतीयांची मदत मिळवण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी अचानकपणे संत सज्जन असल्याचा आव आणत 1935 सुधारणा कायदा संमत केला. हा कायदा इतका सुंदर होता की तो कायदा सगळा, म्हणजे त्याचे सगळे कलम वाचल्यानंतर मला जर राग आला असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेक लोकांचा राग आला होता की इंग्लंड इतका चांगला आहे, इतकी मदत करतायत आपल्याला आणि हे लोक त्यांचे मुर्दे पडतायत जाऊन. हा प्रकार, एवढा सुंदर कायदा ब्रिटिशांनी केलेला आहे, हे कधी तिथं मानगुटीवर हिटलरचं भूत बसल्यानंतर. ओके, तर आता या ठिकाणी नक्की 1935 सुधारणा कायदा काय होता आणि हे चट्टरी पट्टरी झेंडा फडकवणारं भूत अचानकपणे पांढरा झेंडा फडकवून सभ्य सज्जन का बनलं
याचा अभ्यास आपण आता पुढच्या व्याख्यानात करू.